आपल्याला बेस कमी पडणार आहे आणि मग लोक अर्धा कधीही मुख्याध्यापकांना मग ते खालतीचे असो किंवा जिल्हा परिषद किंवा मनपा क्षेत्रात नगर परिषद क्षेत्रातले असो त्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्याच विद्यालयातून जे पासआउट होऊन गेलेले मुलं आहे 5 वर्षापूर्वीचा डेटा मॅक्झिमम मुख्याध्यापकांना माहिती. पुढच्या काळामध्ये जर आपल्याला गरज पडली तर ज्या ठिकाणी डिकंजेशनची गरज नाही आहे किंवा जिथे घरं मोठी आहेत त्या ठिकाणी एक पॅनल बनणार आहे आणि डॉक्टरांचं पॅनल आणि हेल्थलाईनच्या समुपदेशाने हे ठरवण्यात येईल पुढच्या काळामध्ये की यांना आपल्याला क्वारंटाईन घरातच करायचं आहे की मग क्वारंटाईन सेंटर्समध्ये आयसोलेशन सेंटर्समध्ये आपल्याला न्यायचं आहे. कृषी विभागामध्ये युरियाचं जी टंचाई होती त्या टंचाईला पुढच्या काळामध्ये कसं नियंत्रित आणायचं आणि आमचं वरच्या लेवलवर तसं बोलणं झालेलं आहे 17,078 मेट्रिक टन एवढा युरिया आपल्याला उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी निर्देश देण्यात आले. शिक्षणाच्या बद्दल बोलत असताना खरं सगळे संभ्रमात आहेत आणि पोरांचं नुकसान कसं कमी होईल आणि पोरांपर्यंत आपण या कोविडच्या काळामध्ये कसं पोचायचं याचं डिस्कशन झालं, अजून काही निकष निघालेला नाही आहे.